विकासाबरोबरच कायदा सुव्यवस्थाही अबाधित राखली पाहिजे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी पोलीस बीटच्या उद्घाटनावेळी केलं. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील न्हावाशेवा पोलीस स्टेशन अंतर्गत उल्वा सेक्टर 10 प्लॉट नंबर 76 येथे नवीन पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या चौकीचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या न्हावाशेवा पोलीस ठाणे अंतर्गत उल्वे नोड सेक्टर 10 प्लॉट नंबर 76 या ठिकाणी नवीन पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या चौकीचा उद्घाटन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. यावेळी उद्योजक जय म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, सुहास भगत, वसंत शेठ पाटील, कोपर अध्यक्ष किशोर पाटील, जयवंत देशमुख, युवा नेते साईचरण म्हात्रे, सुधीर ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री निकम अमोल शिंदे, श्री पारचाके, पोलीस हवालदार श्री पवार, श्री भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की उल्वेनोड परिसराचा विकास होत आहे, मात्र हा विकास होत असताना कायदा सुव्यवस्थाही अबाधित राहायला पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे आणि यासाठी तुम्हाला जे सहकार्य लागेल ते आम्ही करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. कधी कधी पोलीस मी त्यांच्या खात्याने काम करायचं, पण लोकांच्यात मिळून मिसळून जर आपण काही काम केलं तर त्याचा फायदा आपल्याला नक्की चांगला होत असतो आणि त्याच्या दृष्टीनं या विभागामध्ये मला चांगलं सहकार्य मिळेल आणि ते पुढल्या दृष्टीनं आपण जे म्हटलं तसं ते चांगलं पोलीस स्टेशन भेटलं. या पोलीस स्टेशन जे असले ते येईल त्याच्याकरता आता काही विशेष नाही. मेन म्हणजे मी सांगितलं तुझी 2.5 वर्ष म्हणून आता आता आमची 2.5 वर्ष सुरू झाली. तर त्या दृष्टीनं शिंदे साहेब बघा आलं तर माझ्या घरी सुद्धा काही चर्चा काही गोष्टी आम्ही केली तर अगदी त्यांचा दृष्टिकोनसुद्धा अतिशय चांगला असा मला वाटला. आणि त्याच्यामुळं आमदार प्रशांत ठाकूर आहे, पुन्हा महेश गांधी आहेत, हा प्रसार हा गुरुन तालुक्यात आहे. मी मतदार प्रशांत ठाकूरचा आणि मतदार महेश गांधींचा पुरण माती माझा हे माझं गाव गिरवी तिकडे होतं. पण एक गोष्ट अशी आहे की हे गाव ते गाव नाही, आम्ही आपला भेदभाव करत नाही. काशी असो, पनवेल असो, उरण असो किंवा काय असो, उलगा असो, ते आम्ही एकच भाग मानतो. आता आम्ही आपल्याला परवा मीटिंग ठेवली, जयमती मीटिंगला येणार आहे मंत्रालयाचं तिथं व्हॉट्सअप आलेलं आहे. म्हणजे पहिल्या सुरुवातीला आम्ही सगळे एकत्र होतो, नसेल एकत्र बसलो, सगळं सुरू केलं, नंतर ते काही थोडं झालं जरासलं. महाविकास आघाडीनंतर गायकांच्या डोक्यात हवा गेली आणि नंतर मी आम्ही ते सगळं करणार अशा प्रकारचं सुरू झालं. नाही बोललं तरी थोडं सांगावंच लागेल आपल्याला. त्यातले सदस्य झाले होते, पदाधिकारी झाले होते, ते मागे हटले, त्याच्यामुळं मग झालं. म्हटलं ठीक आहे तुम्ही करताय काम तुम्ही करा. म्हणजे आम्हाला काय, मी अध्यक्ष होतो पहिला, माझ्या नावाने लेटर मिळालं शिवाजी पुत्राचं, याचं त्याचं मुख्यमंत्री यांचे ते भारतीय त्यांना ते स्वतःहून बघायला गेले. ह्याच्यात म्हणजे सगळ्या गोष्टी होत असताना मी धोरण घेतलं की काही नाही हरकत नाही, ते करतात ते सरकार त्यांचं त्यांच्यात ठेवून घ्या. म्हणजे ही भूमिका आपल्या सामंजस्य असते ना, ती भूमिका घेतली आता थोडं त्यांनी आम्हाला म्हणतात तुम्ही पुढं व्हा आणि पुढं व्हायला तयार आहोत. आमच्या पोलिसांचं काम असो किंवा इतर या भागांचं काम असो तर त्याच्याबाबतीत जी सरकारी कामं आहेत संतोष घ्यायची तर त्याच्याबाबतीत नक्कीच आमच्याकडनं सुद्धा पुढाकार घेतला जाईल. आपण पोलीस आणि नागरिक हे मित्र म्हणून एखादं काम करतील त्याची ग्वाही देतो. या ॲक्च्युली जसं भरत साहेबांनी सांगितलं या ठिकाणी गरज होती कॉन्स्टेबलना किंवा अधिकाऱ्यांना बसायला या ठिकाणी जागा नव्हती आणि त्याच्या संकल्पनेतून भट्टे साहेबांनी याच्यात लीड घेऊन हे जे आज तयार केलेलं आहे त्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेब असतील, जयंत म्हात्रे साहेब असतील, भरत साहेब असतील यांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि चांगली चौकी या ठिकाणी झालेली आहे. परंतु भविष्यामध्ये उल्वे नोड ज्या पद्धतीनं डेव्हलप होत आहे त्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात लोकसंख्या या ठिकाणी आलेली आहे, पोलीस स्टेशनची या ठिकाणी गरज आहे. आमच्या कमिशनरेटकडून नवी मुंबई पोलिसांच्याकडून पोलीस उल्वे पोलीस स्टेशनसाठी प्रस्ताव दिलेला आहे. तर मी इथल्या लोकनेत्यांना विनंती करतो की त्यांनी ते फॉलोअप शासन स्तरावरती आम्ही पण घेणार आहोत, आपल्याकडूनही व्हावं आणि या ठिकाणी उल्वे पोलीस स्टेशन नवीन व्हावं जेणेकरून या लोकांना
आता नावाशेवाला काही लोकांना जावं लागतं, काही लोकांना येणार आहे पोलीस स्टेशनला जावं लागतं, तर इथले प्रश्न या ठिकाणी सुटतील. चौकीमध्ये सुद्धा ते सुटतात, परंतु अल्टिमेट एफ आय आर वगैरे करायला त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागतं, तर तो प्रश्न उरणार नाही. आणि नवीन डेव्हलपमेंट आहे त्यामुळं इथं गुंडगिरी पण थोड्याफार प्रमाणात होती. आम्ही त्याच्यात आता चांगला सक्सेस आम्हाला मिळालेला आहे. काही मोठे गुंड आम्ही याच्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे, त्यामुळं आता उल्वे परिसरामध्ये निश्चितपणाने शांतता निर्माण होईल आणि अशा पद्धतीचं कुठलाही नवीन कॅरेक्टर तयार होणार नाही हे पोलिसांच्याकडून आम्ही या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांना आश्वस्त करतो. आणि पुढच्या उल्वे पोलीस स्टेशनसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करून या ठिकाणी लवकरात लवकर पोलीस स्टेशन आणावं आणि शिडकोस्तरावरती पण आपल्याकडून थोडं चालू व्हावं, जेणेकरून हा प्लॉट जो आहे तो आहे पोलीस स्टेशनसाठी, परंतु जी जागा आहे ती पूर्णतः आम्हाला पोलीस स्टेशनसाठी मिळाली तर पोलीस स्टेशनला जागा पण मोठ्या प्रमाणात लागते. तर ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या स्तरावरून सुद्धा हे त्याचं फॉलोअप व्हावं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.